नमस्कार, लोकसत्ता लाईव्हच्या चारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. देशाविदेशातल्या घडामोडींवरती आपण आता नजर टाकणार आहोत. माझ्यासोबत आहे लोकसत्ताची टीम. तर सुरुवातीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, त्यावरती आपण आता एक नजर टाकूया. आपल्याला माहिती देतो आहे नंदकुमार जोशी. नंदकुमार, काय सांगशील? केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झालेली. या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. एक म्हणजे केंद्रीय मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिव्यांच्या वापरावर निर्बंध घातलेले आहेत आणि हा निर्णय 1 मे पासून लागू होणार आहे. दुसरा निर्णय म्हणजे VVPAT मशीन खरेदी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी 3000 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. मुरेश, केंद्रीय मंत्रिमंडळातल्या ह्या दोन महत्त्वाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टानं बाबरी मशिदीच्या बाबतीत दिले की महत्त्वाचा निर्णय दिला आहे, तर त्याबाबत आपल्याला विश्वास सांगतो, विश्वास काय सांगशील? मुरेश्वर, सुप्रीम कोर्टाने आज बाबरी मशीद प्रकरणात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्या विरोधात फौजदारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. सो आता उमा भारती या केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे त्याच प्रकरणात कल्याण सिंग जे आहेत, जे राजस्थानचे सध्या राज्यपाल आहेत, तर त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. ते राज्यपाल पदावर असल्याने त्यांना या खटल्यात सहभागी करून घेता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तर आत्ताच्या या देशातल्या महत्त्वाच्या दोन बातम्यांनंतर आपण मनोरंजन क्षेत्राकडे जाऊया. तर मनोरंजन क्षेत्रामध्ये सध्या काय सुरू आहेत तर आपल्याला सांगते मधुरा. मधुरा, सैफ अली खानने असहिष्णुता आणि राष्ट्रवादावरती फार मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला की सध्या जे आपल्या आजूबाजूला घडतं त्याचा विरोध म्हणून अनेक जण एकत्र येतात आणि त्याला राष्ट्रवाद म्हणतात, पण आपण कुठल्या गोष्टीला आपण विरोध करतो आहे हेच समजून घेण्याची गरज आहे. आणि पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कमी हिंसा आणि कमी असहिष्णुता आहे असंही तो म्हणाला आहे. तर नक्कीच या मनोरंजन विश्वातल्या बातमीनंतर सध्या आता एक धमाल आणि अशी सुरू झाली आहे की ट्रेंडिंगमध्ये एक आपल्याकडे एक अशी धमाल बातमी आहे. खरं तर सध्या लग्नसारेचा मौसम आहे आणि यामध्ये एक आगळीवेगळी बातमी आपल्याकडे हा सांगतोय मानस जोशी. ही बातमी सांगतोय मानस, काय सांगशील, काय बातमी? नक्कीच एकदम धमाल बातमी आहे. म्हणजे आपण मॉडर्न झालो तरी साध्या साध्या गोष्टींवरती लग्न कशी मोडतात ह्याचं हे उदाहरण आहे. उत्तर प्रदेशात उन्नाव जिल्ह्यामध्ये फक्त रसगुल्ला वाढला नाही म्हणून एक लग्न मोडलंय. म्हणजे सगळं आधी ठीक होतं, नवरा मुलगा वरात घेऊन नवरीच्या घरी आला आणि त्यांना जेवायला सगळ्यांनी वाढलं आणि त्याच्यानंतर नवरा मुलाच्या एका कझिननी म्हणजे त्याच्या एका भावाला रसगुल्ला 2 पैकी 1 वाढले गेले, त्याच्यामुळे मारामारी सुरू झाली आणि शेवटी मारामारी झाल्यानंतर ते लग्न मोडलं गेलं. म्हणजे कुठल्या विनोदी गोष्टींसाठी लग्नासारखी गोष्ट मोडली जाऊ शकते हे म्हणजे विश्वास बसणार नाही याच्यावरती. नक्कीच अशा प्रकारच्या ह्या बातम्या आपल्या देशामध्ये घडतच असतात आणि या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आणि या ज्या अशा हटके बातम्यांनंतर आपण पुन्हा एकदा उद्या भेटणार आहोत चारच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता.com.